न्यू गांधीनगर क्रॉसवर जलवाहिनी फुटून पाणी। न्यू गांधीनगर क्रॉसवर पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात पाणीच पाणी झाले होते। सोबतच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला। रस्त्याचे काम करत असताना मोठ्या यंत्राचा या जलवाहिनीस धक्का लागल्याने ती फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। तसेच मोठ्या दाबाने हे पाणी येत असल्याने जलवाहिनीतून पाण्याच्या उंच कारंजा उडत होत्या, त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। बेळगाव शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे जोमात सुरू आहेत। विकास कामे राबवताना जेसीबीचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे शहरात वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत। पाणी पुरवठा दिवशी ही बाब निदर्शनास येते। मंगळवारी गांधीनगर क्रॉसवर जलवाहिनीला गळती लागल्याने भर पावसात रस्त्यावर कारंजा उडताना दिसून येत होत्या।